नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण दहा सप्टेंबर दोन हजार वीसच्या चालू घडामोडींचं चा विश्लेषण बघणार आहोत तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता फेसबुकवर आपला ग्रुप आहे तिथेही फॉलो करू शकता आपली जी पहिली न्यूज आहे ती लिव्हिंग प्लॅनेट इंडेक्स संबंधीची आहे सो लिव्हिंग प्लॅनेट इंडेक्स ट्वेंटी ट्वेंटी लिव्हिंग प्लॅनेट निर्देशांक हा विश्व वनजीव निधी वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड यांच्याद्वारे प्रकाशित केला जातो दर दोन वर्षांनी तर त्याच्यामुळे हे एक महत्त्वाचं आहे यू पी एस सीमध्ये प्रश्न विचारताना पब्लिशर कोण आहे ते विचारलं जातं आणि इन केस ऑफ एम पी एस सीची कुठलीही एक्झाम असली तर तिच्यामध्ये जर इंडियाचं रँकिंग असेल भारताचा क्रमांक असेल तर तो विचारला जातो तर ह्या अहवालांच्या बाबतीत ही बाब लक्षात ठेवायची आता याच्यामध्ये टिपिकल रँकिंग नाही आहे पण एकंदरीतच वन्यजीव आणि त्याच्या संबंधीचे काय डिटेल्स आहेत ते बघूयात पन्नास वर्षामध्ये अडुसष्ट टक्क्यांनी वन्यजीवांची संख्या घटलेली आहे याची कारणं जर बघितली तर जमिनीच्या वापरात होणारा बदल त्याच्यानंतर प्राणी आणि प्राण्यांवर आधारित व्यापार म्हणजे दोन गोष्टी आहेत जमिनीचे जे काही लँड यूज आपण ज्याला म्हणतो तर लँड यूज वेगवेगळ्या पद्धतीने जमिनीचा वापर करण्याची बदल आणि त्याच्यानंतर ट्रेड मग तो व्यापार जो आहे प्राण्यांसंबंधीचा आणि प्राण्यांवर आधारलेला परिणाम काय याचा मानवाची अन्न सुरक्षा पोषक आहार आणि उपजीविकेवर दुष्परिणाम या तीन गोष्टी आहेत की ज्या याच्यावर परिणाम करतात किंवा याच्यावर इम्पॅक्ट होतो आणि ऑब्वियसली सगळी जे काही फूड सायकल आहे फूड वेव आहे ती डिस्टर्ब होते दोन हजार तीसपर्यंत पाण्याची मागणी दुप्पट होणार आहे दोन हजार बावीसपर्यंत साठ टक्के जलचरांची स्थिती चिंताजनक होणार आहे आणि गोड्या पाण्यातले जे काही अधिवासातल्या प्रजाती आहेत त्यांचे जवळपास संख्या जी आहे चौऱ्याऐंशी टक्क्यांनी घटलेली आहे एकोणीसशे सत्तरपासून दरवर्षी चार टक्के या वेगाने ही संख्या कमी होत आहे म्हणजे तुम्ही विचार करा की जे गोडं पाणी म्हणजे हो नद्या आपल्या तर तिच्यातलं प्रजाती चौऱ्याऐंशी टक्क्यांनी ती संख्या घटली आहे मग ही फार महत्त्वाची बाब आहे की एकीकडं आपण ज्या वेळेस हा ना सगळं पर्यावरण आणि ह्या सगळ्या गोष्टी बघतो तर आपण किती ऱ्हास केलेला आहे या लिव्हिंग प्लॅनेट इंडेक्समधून क्लिअर होतं आणि इथून पुढं आपण फार प्रॉपर म्हणजे हा ना सावध पावलं टाकणं गरजेचं आहे अर्थव्यवस्थेमध्ये इस्रायल भारत आणि चीनबरोबर व्यापारासंबंधी चर्चा करू इच्छितो आणि ती चालू आहे वे, वेगवेगळ्या प्रथलांवर भारत आणि इस्रायल मर्यादित व्यापार करार लिमिटेड ट्रेड डील ही दोनशे उत्पादनं याच्यामध्ये आहेत आणि त्याच्यावरती हे चर्चा करतायत की भारत आणि इस्राईलमध्ये एक दोनशे प्रोडक्टवर व्यापार करायचा मर्यादित ट्रेड आहे बघा लिमिटेड ट्रेड चीन दक्षिण कोरिया व्हिएतनाम यांच्यासह फ्रीड ट्रेड ॲग्रीमेंटवर इस्रायल चर्चा करतो आहे ओके सो so, द चीन दक्षिण कोरिया व्हिएतनाम इस्राईलचा मॅप आपण बऱ्याचदा बघितलेला आहे तो तुम्ही ना परत एकदा रिवाईज करणं अपेक्षित आहे जे मॅप मी रोज तुम्हाला दाखवतो ते टेलिग्रामवर शेअर करत असतो तिथून तुम्ही ते डाउनलोड करून घ्या इस्रायलद्वारे भारत इस्रायल आणि यू ई यांच्या सहकार्याचाही विचार होतो आहे की कृषी तंत्रज्ञान आणि जल या तीन घटकांवर सहकार्य इस्रायल भारत आणि ए ईमध्ये आता यू ए आणि इस्रायलचं सुद्धा है ना पॅचअप करून दिलेलं आहे यू एसने तर तेही आपण बघितलं होतं आणि त्याच्यामुळे एकदा का इस्रायल आणि यू एईचं पॅचअप परफेक्ट झालं सगळ्या गोष्टीची पूर्तता झाली की मग भारताबरोबर सहकार्य करायचं पण प्लॅनिंग इस्रायलने केलेलं आहे एकोणासशे ब्याण्णवमध्ये इस्रायलबरोबर भारताने फुल डिप्लोमॅटिक संबंध स्थापन केले आणि तिथून दोनशे मिलियनवरून आज पाच बिलियन इतका व्यापार आहे इस्रायल भारत तर ते फार महत्त्वाचं आहे की हे कशा पद्धतीने वाढलं आणि या येत्या काळामध्ये या गोष्टी आपल्यासाठी मॅटर करतात व्यापार म्हटल्यानंतर आपल्यालाही फायदा आहे इस्रायललाही फायदा आहे प्रधानमंत्री स्वनिधी योजना जी होती आता ही स्वनिधी योजना जी येते आपण ऑलरेडी आपन आपन डिटेलमध्ये बघितलेली आहे पण आता याचं रँकिंग आलेलं आहे पी एम स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी ओके याचा जो फुल फॉर्म आहे तर स्ट्रीट वेंडर्स म्हणजे फेरीवाले जे आहेत तर त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठीचा निधी आणि इच्यामधून जे आहे की ही स्कीम लॉकडाऊनच्या काळात आलेली होती एकंदरीतच लॉकडाऊनमध्ये जे काही स्ट्रीट वेंडर्स त्यांचा बिझनेस बुडाला होता हिच्यामध्ये मध्य प्रदेश एक नंबरवर आहे देशामध्ये तर हे खूप महत्त्वाचं आहे की आत्मनिर्भर वेंडर है ना फेरीवाल्यांना आत्मनिर्भर करणाऱ्यांमध्ये मध्य प्रदेशचा क्रमांक पहिला लागतो आणि पंतप्रधानांनी काल संबोधितही केलं काही लोकांशी काही लोकांशी संवाद साधलेला आहे बघा है ना स्वनिधी योजनेअंतर्गत फेरीवाल्यांशी ओके okay? हे छगनलाल आहेत इंदोरचे ना तरी ही स्टाईलच आहे आपले पंतप्रधान संवाद साधत असतात मधूनमधून नागरिकांशी अशा पद्धतीने आता ही जी स्कीम होती या स्कीमचे आपल्याला एक्झाम ओरिएंटेड काय मुद्दे लक्षात ठेवायचे तेवढं लक्षात ठेवा ही स्वनिधी योजना जी आहे एकतर ती स्ट्रीट वेंडर्स म्हणजे फेरीवाल्यांसाठीची योजना आहे आणि मायक्रो क्रेडिट स्कीम आहे ही ओके okay? मायक्रो क्रेडिट ओके okay? आता मायक्रो क्रेडिट म्हणजे काय याच्यात कमी क्रेडिट खूप मोठ्या प्रमाणावर क्रेडिट मिळणार नाही क्रिटी क्रेडिट मिळतं याच्यामध्ये तर दहा हजार इतकं क्रेडिट मिळतं सो so, मायक्रो क्रेडिट स्कीम आहे त्याच्यानंतर ही कुणाच्या अंडर आहे युनियन हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स मिनिस्ट्री तर हे पण एक लक्षात ठेवा हा ना युनियन हाऊसिंग मिनिस्ट्रीच्या अंडर आहे हाऊसिंग अँड अर्बन म्हणजे एक तर मंत्रालय लक्षातच ठेवायचं आपण हाऊसिंग अँड अर्बन तर हे एक महत्त्वाचं आपल्यासाठी जूनमध्ये हे डिक्लेअर करण्यात आलं होतं आणि तिच्यामध्ये दहा हजार रुपये मिळतात ओके याच्यावरून मेजर इशू हाच होता बँकेने आजपर्यंत असले प्रकार केलेले नव्हते तर बँकांना कळत नव्हतं की हे कसं वर्क करायचं आणि मग काल पंतप्रधानांनी जे आहे तर ते या लोकांशी संवाद साधला स्वनिधीच्या बाबतीमध्ये आणि जवळपास हिच्यामध्ये इंटरेस्ट रिबेट जे आहे ते सात टक्क्यापर्यंतचं आहे ओके सेवन पर्सेंटपर्यंत त्याच्यानंतर मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आलेली आहे सर्वोच्च न्यायालयातर्फे आणि सर्वोच्च न्यायालयाने याच्यावर असं म्हटलेलं आहे की याच्यासाठी एक मोठा बेंच स्थापन करण्यात येईल आणि तिच्यावर ही चर्चा होणार आता याच्यामध्ये मेन मुद्दा जो आहे म्हणजे आपण एकंदरीतच याचं जर स्वरूप बघितलं तर, तर सामाजिक आणि आर्थिक मागासवर्ग ई एस बी या कायद्यानुसार मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्या या दोन हिच्यामध्ये आरक्षण देण्यात आलं होतं पण आरक्षण देताना ही पन्नास टक्क्याची जी मर्यादा आहे की जी इंदिरा सहानी केसमध्ये ठरवून दिली होती सर्वोच्च न्यायालयाने ती ओलांडली गेली आहे आता महाराष्ट्रच याला अपवाद आहे का असा नाही असे बरेचसे राज्य आहेत ते ऑलरेडी त्याचा जो चार्ट आहे तो स्पॉटलाईट इयरबुकमध्येही मी दिला होता ते तुम्हाला मी शेअर केलेलं आहे बघा त्याची पी डी एफ ना त्याच्यातून तुम्ही डिटेल वाचू शकता कारण हा मुद्दा आजचा नाही आहे हा मागच्या वर्षापासून याच्यावर खूप डिबेट झालेले आहेत सो मि मंडल आयोगासंदर्भातलं जो इंदिरा सहानी प्रकरण होतं त्याच्यात पन्नास टक्क्याची मर्यादा आहे आणि याला मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये सोळा टक्के आरक्षण देण्यात आलं होतं परंतु याच्यामध्ये उच्च न्यायालयाने चेंजेस कर केले होते आणि हिच्यामध्ये एज्युकेशनच्या बाबतीत जे होतं ते बारा पर्सेंट आणि जॉबच्या बाबतीत गव्हर्मेंट जॉबच्या बाबतीत जे होतं तर ते तेरा पर्सेंट असं दिलं होतं आणि ओव्हरऑल आधीचं जे होतं ते सोळा टक्के होतं याच्यात सर्वोच्च न्यायालय हायकोर्टाने चेंजेस केले होते नंतर याला सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती याला आव्हान देण्यात आलं होतं हायकोर्टाच्या निकालाला आता दुसरा मुद्दा जो आहे की संसदेने जे आहे ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल सवर्णांना दहा टक्क्याचं पण आरक्षण दिलेलं आहे ओके तर हा पण एक मुद्दा होता आणि मग आता इंदिरा सहानी निकाल जो आहे त्याला तीस वर्ष जवळपास कम्प्लीट होत आहेत मग आता याचा फेर आढावा आपण घेतला पाहिजे आणि त्या सर्व याच्याकरता एक प्रॉपर जे आहे की अकरा न्यायाधीशांचं जे काही बेंच आहे तर ते येईल ये आणि त्याच्यावर याची सुनावणी होईल आणि त्या सगळ्या गोष्टी होतील पण एक गोष्ट आहे की दोन हजार वीस एकवीससाठी मराठा आरक्षण जे आहे तर ते नसणार आहे आणि याच्यासाठीच्या कुठल्याही जागा दोन हजार वीस एकवीसमध्ये राखीव ठेवल्या जाणार नाही पण याच्या आधी जे काही लाभ मिळालेले ला आहेत त्याच्यात कसलाही बदल होणार नाही किंवा त्या विद्यार्थ्यांना कसलाही लॉस होणार नाही कारण कालपासून बरेच कॉल आणि मेसेजेस होते सो ते एक लक्षात ठेवा की तुम्हाला कसल्याही पद्धतीने आधीचा जर लाभ तुम्ही घेतला असेल तर तिच्यात काही बदल होणार नाही किंवा तुमचं काही जे तुम्हाला पोस्ट मिळाली आहे किंवा दुसऱ्या काही गोष्टी तर काढून घेतल्या जाणार नाही पण दोन हजार वीस एकवीससाठी याच्यासाठी मराठा आरक्षणासाठी कुठल्याही जागा ठेवल्या जाणार नाही आणि हां सर्वोच्च न्यायालयाने जर उद्या अकरा न्यायाधीशांनी मग जो काही निर्णय दिला त्याच्यानुसार गोष्टी होतील एकशे तीनवी जी घटनादुरुस्ती आहे तिच्यामुळे बऱ्याचशा राज्यांनी पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडली आता एकशे तीनवी घटनादुरुस्ती कुठली तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल आपण सगळ्या घटनादुरुस्त्या खूप प्रॉपरली बघितल्या होत्या ओके आता हा सगळा मुद्दा आहे आणि एकंदरीतच या सिच्युएशनमध्ये आता हा ना तुम्ही विद्यार्थ्यांनी पॅनिक होण्याचं काही हे नाही आहे बघा मी एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करतो की जे स्टुडंट्स आहेत त्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करा हा उद्या याच्यासाठी काम करणारी लोकं आहेत ती करतायत म्हणजे प्रत्येक समाज असू देत जिथं जिथं कुठले राजकीय प्रश्न असतील तर त्याच्यासाठी एक यंत्रणा आणि ती लोकं काम करत असतात तुम्ही तुमच्या अभ्यासावर फोकस करा हा ना तो एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे कारण आता हा ना गोष्टी ज्या असतात त्या होत राहतात म्हणजे तुमच्या याच्यावर परिणाम होता कामाने ऑक्सफर्डची लस जी बघा सीरमच्या बाबतीमध्ये सिरमनी पण ती हे केलेली आहे तिला स्थगिती दिली जाते आता ओके कारण एका व्यक्तीला ही लस घेतल्यानंतर तिच्यामधून जे काही आहे तर जरा हा ना, दुष्परिणाम झाल्याचा आढळून आलेलं आहे मी तुम्हाला आधीही सांगत होतो एक तर बघा डब्ल्यू एच ओ ठीक आहे डब्ल्यू एच ओच्या बाबतीमध्ये यू एसनी फारच एक्स्ट्रीम भूमिका घेतली परंतु डब्ल्यू एच ओने आधी सांगितलं होतं की जवळपास सतरा अठरा महिने लागतील लस येण्यासाठी आणि एकंदरीतच डिसेंबर दोन हजार एकोणीसपासून हे सगळं सुरू झालं आज ऑगस्ट आहे म्हणजे एकूण आता एक, एक सप्टेंबर आहे तर जवळपास एक नऊ दहा महिने झालेले आहेत आणि लसीची जी प्रक्रिया सुरू झाली ती लगेच डिसेंबरमधून नव्हती सुरू झाली एवढ्या लवकर तुमच्या हातात जर आलं तर त्याची जी काही शाश्वती आहे किंवा त्याची जी सुरक्षा आहे ती खूप प्रॉपरली तपासून घेणं गरजेचं आहे आणि सर्व दूर जे आहे की आता आपले मीडियाची अवस्था पण वाईट आहे की ते दिवसातून चार वेळा तुम्हाला दाखवतात की लस कुठल्या दिवशी तुमच्या हातात येणार आहे कशी मिळणार आहे पण ही लस आणि याच्या सगळ्या टेस्ट खूप प्रॉपर होणं आणि लार्जर जे काही सॅम्पल आहे त्याच्यावर लार्जर सॅम्पल म्हणजे काय की खूप कमी लोकांवर तुम्ही जर ती हे करत असाल मिनिमम लोकांवर टेस्ट करून ते मॅक्झिमम लोकांमध्ये वापरल्यानंतर काय इम्पॅक्ट होऊ शकतो है ना फार कमी सॅम्पल घेऊन त्याच्या बेसिसवरती लस समोर आणणं हे घातक असू शकतं तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे महाराष्ट्राची अवस्था जशीच तशीच आहे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कोविड नाईन्टीनचे रुग्ण आहेत है ना तेवीस हजार कालचा आकडा आहे परत प्लाझ्मा थेरपी डिड नॉट हेल्प कोविड नाईन्टीन पेशंट्स आय सी एम आरचं स्टेटमेंट आहे विषय संपून जातो इथं आता हे पण जे होतं की प्लाझ्मा थेरपी प्लाझ्मा थेरपी प्लाझ्मा थेरपीवर आपलं सेपरेट लेक्चर आहे ते तुम्ही बघू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आता कु आय सी एम आरच जर म्हणत असेल इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च की प्लाझ्मा थेरपीने काही फायदा होत नाही तर हे विचार करण्यासारखं आहे मग आपण जे काही करतो आहे की प्लाझ्माची बँक ब्लड डोनेट करा प्लाझ्मा द्या हे ते ते या सगळ्या गोष्टी आहेत या बाबतीमध्ये मग आपण याला कसं बघतो तर हे हा ना, ना इतकं सोपं प्रकरण तर नक्कीच नाही आहे डिजिटल डिस्कनेक्ट आता एकतर आपल्याकडं इंटरनेट सर्व्हिसेस जे आहेत त्या खूप प्रॉपर करणं फार गरजेचं आहे कारण नॅशनल सम जे काही सर्वे ऑर्गनायझेशन आहे त्यांनी हाऊस होल्ड सोशल कन्झम्पन ऑन एज्युकेशन इन इंडिया असा जून दोन हजार सतरा ते जून दोन हजार अठरा हा एक रिपोर्ट दिलेला आहे तर हा रिपोर्ट पण विचारला जाऊ शकतो एम सी क्यूला बघा हाऊस होल्ड सोशल कन्झम्पन ऑन एज्युकेशन इन इंडिया आता याच्यामध्ये सिम्पली आहे की भारताची जी ब्रॉडबँड पॉलिसी आहे ती दोन हजार चारची आहे ब्रॉडबँड पॉलिसीचा विचार करता एकंदरीतच या सिच्युएशनमध्ये एक गोष्ट क्लिअर आहे की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीचं इंटरनेट विद्यार्थ्यांना देणं अपेक्षित आहे ऑनलाईन क्लासेसमध्ये खूप प्रॉब्लेम येत आहेत आणि त्यातल्या त्यात पण म्हणजे फक्त जर तुम्ही बघितलं की दिल्ली हिमाचल केरळ या तीन राज्यांमध्ये जवळपास पन्नास टक्क्यापेक्षा जास्त प्रॉपरली इंटरनेट असेस आहे ओके फिफ्टी पर्सेंटपेक्षा जास्त इंटरनेट असेस असणार आहे दिल्ली आहे त्याच्यानंतर एच पी आहे आणि केरळ आहे मग बाकी फोर्टी <coughs> पर्सेंटमध्ये पंजाब हरियाणा उत्तराखंड बाकी मग वाईट अवस्था बघा तुम्ही उत्तर प्रदेश तमिळनाडू आंध्रा कर्नाटका तर इकडं ट्वेंटी पर्सेंटपेक्षा कमी आहे ट्वेंटी पर्सेंट इंटरनेट असेस त्याच्यापेक्षाही कमी असणारी राज्य यू पी आहे तमिळनाडू आहे कर्नाटक आहे है ना आंध्र प्रदेश आहे मग आता इथले विद्यार्थी कसे करत असतील तर एक आहे की आपण ज्या वेळेस हे करतोय तर आपल्याला पटकन इंटरनेट आणि त्या सगळ्या गोष्टी खूप प्रॉपरली वर्क करणं गरजेचं आहे अदरवाईज जे काही ऑनलाईन एज्युकेशन आहे आणि त्या सगळ्या गोष्टी त्या वर्क होणार नाही भारत रशिया आणि चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाची भेट होणार आहे बघा ओके okay? एस सी ओच्या बैठकीचं निमित्त आहे एस सी ओ आपण दोन तीन दिवसापूर्वी बघितलं होतं आता शांघाय सहकार्य संघटना जी आहे तर त्याचं मास्कोमध्ये बैठक होणार आहे आणि परराष्ट्र परराष्ट्रमंत्री आधीची जी होती ती संरक्षण मंत्र्यांची होती बघा तर ही न्यूज आपण कधी कवर करू ज्या दिवशी ही चर्चा होणार दोन एक दिवसांनी त्या दिवशी आपण खूप प्रॉपरली काय काय तिच्यात चर्चा होते आहे है ना आपले जे जयशंकर आहेत परराष्ट्र मंत्री त्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं की ते जाणार आहेत तर हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ते रशियाच्या दौऱ्यावर जाणार आहे रशियामध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे ऑलरेडी बुधवार आणि गुरुवारी याचं जे काही आहे तर आयोजन तिच्यामध्ये आता हे जे एस सी ओ आहे बघा तर एक तर गोष्ट एकदम सिंपल आहे एस सी ओ मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे शांघाय सहकार्य ऑर्गनायझेशन सी एस ओ जी आहे हिच्यात रशिया चीन किर्गिस्तान त्याच्यानंतर कझाकस्तान तजाकिस्तान तुर् उजबेकिस्तान यांनी दोन हजार एकमध्ये याची स्थापना केली होती हे जे देश आहेत त्याचा मॅप दाखवतो मॅपमधून अजून क्लिअर होऊन जाईल दोन हजार पाच साली याच्यामध्ये भारत आणि पाकिस्तान ऑब्झर्वर म्हणून गेले होते दोन हजार सतराला पूर्ण वेळ सदस्य झालेत तर शांघाय कॉर ऑर्गनायझेशन जे आहे कॉपरेशन ऑर्गनायझेशन ती आपल्यासाठी महत्त्वाची इतक्या वेळा न्यूजमध्ये आलेली आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो सो so, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की चीन रशिया कझाकस्तान उझबेकिस्तान किर्गिस्तान आणि तजाकिस्तान तर हे देश होते या देशांनी हे स्थापन केलं होतं आणि याच्यानंतर हिच्यामध्ये एंट्री झालेली आहे ह्यांनी दोन हजार एकमध्ये ही स्थापना केली होती दोन हजार पाचमध्ये पाकिस्तान आणि भारत हे ऑब्झर्वर देश झाले होते आणि दोन हजार सतरामध्ये आपण दो हे दोन्ही देश जे आहे ते फुलटाईम सदस्य झालेले आहेत आणि हा जो इथला देश आहे उझबेकिस्तानच्या खाली हा ना तुर्कमेनिस्तान तर हा याचा सदस्य नाही हा अफगाणिस्तान आहे हाही सदस्य नाही सो हे एक लक्षात ठेवा रशिया कझाकस्तान उझबेकिस्तान किर्गिस्तान तजाकिस्तान पाकिस्तान इंडिया त्याच्यानंतर आता बघा युरोपियन महासंघातून ब्रिटन बाहेर पडतं आहे पण आता याच्यामध्ये एक दुसरा मेजर इश्यू झालेला आहे की संबंधीचा हा मुद्दा आहे की एकंदरीतच आयर्लँड जे आहे आणि उत्तर आयर्लँड आता याच्यामध्ये जी काय आहे की आयरिश प्रोटोकॉल की आयरिश नियमावली कशी असणार आहे तर उत्तर आयर्लंड हा ब्रिटनचा भाग आहे आणि आयर्लंड किंवा आयर्लँड प्रजासत्ताक हे स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र आहे तुम्हाला मॅप दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता आधी काय होतं ना की एकंदरच आयर्लंडमधली जी लोकं आहेत आणि ब्रिटिशमधली लोकं याच्यामध्ये संघर्ष मोठ्या प्रमाणावर व्हायचा वारंवार याच्यामध्ये इश्यूज व्हायचे आणि त्याच्यामुळे ब्रिटिश आणि आयरिश प्रजासत्ताक या देशांमध्ये करार झाला होता आणि त्याच्यानुसार उत्तर आयर्लँड आणि आयरिश प्रजासत्ताक याच्यातली सेम सीमा जी आहे ती खुली ठेवण्यात आली होती पण आता ब्रेक्झिट नंतर काय होईल आयर्लंड जे आहे ते प्रजासत्ताक युरोपियन युनियनमध्ये राहणार आहे तर उत्तर आयर्लंडचा भाग ब्रिटनचा आहे त्याच्यामुळे तो युरोपियन समुदायाच्या बाहेर पडेल आणि याच्यातून मग जी काही खुली सीमा आहे तिथून इश्यू होतील आणि तो आता मेजर इश्यू आहे तर बघूया येत्या काळात काय होतं म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं बघा मॅप बघितल्यावर लक्षात हा जो आहे हा युनायटेड किंगडम बघा आणि हा आयर्लँड आहे तर हा जो आहे की नॉर्दन आयर्लँड ओके तर हा नॉर्दन आयर्लँड जो आहे तो ब्रिटनचा भाग आहे आणि आयर्लँड हा स्वतंत्र देश आहे पण ही जी सीमा आहे ही सीमा खुली ठेवण्यात आली होती कारण इथं जे काही संघर्ष होतो दिवसेंदिवस त्याच्याकरता पण आता ब्रेक्झिट नंतर आयरलँड कशात जाणार आहे युरोपियन युनियनमध्येच राहील तो आणि हे ब्रेक्झिट नंतर हे बाहेर पडणार ब्रिटन मग या केसमध्ये या सीमेचं काय करायचं बाबा हा ना कारण मग तो मेजर उद्भवतो इशू कारण आधी हे दोघं युरोपियन युनियनचा भाग होते तर बघू येत्या काळात काय होतं पण तुम्हाला हा मॅप माहीत पाहिजे त्याच्यानंतर याच्याशी रिलेटेड बघा हो इथं इल्स ऑफ मॅन पण आहे मध्ये हे छोटंसं बेट जे आहे ते त्याच्यानंतर हा इकडं जे आहे तो आयरिश सी आहे सेल्टिक सी आहे ओके okay, तर हे थोडंसं बघून ठेवायचं ब्रेक्झिटमुळे ब्रिटनवर पण प्रश्न येऊ शकतो आता हे बघा हेच एवढं एक दोन बघायचं बाकी होतं आपलं दो दोन हजार वीसमध्ये मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पारितोषिकासाठी नॉर्वेच्या एका एम पीने मानांकन दिलेलं आहे की बाबा कशासाठी आता थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला सांगितलं की इस्रायल जे आहे प्लस यु जे आहे तर यांच्यामध्ये समेट घडवून आणणारा व्यक्ती जो आहे तो म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आणि त्यामुळे की बाबा त्याच्या देशात तो काय करतो ते महत्त्वाचं नाही आहे पण त्यांनी जगात शांतता आणली म्हणून त्याला शांततेचं नोबेल द्या हा ना एवढंच बाकी राहिलं होतं आता आता याच्याहून पण हा दुसरा एक मुद्दा आहे की इराकमधून अमेरिका त्यांचं सैन्य बऱ्यापैकी माघारी घेणार आहे एक तर इसिस आणि त्या सगळ्या याच्यामुळे इराकमध्ये मोठ्या प्रमाणावर अमेरिकन ट्रुप्स आहेत आपण इराण पण बघितला होता म्हणून तुम्हाला आज इराक पण इराण इराक पण दाखवून देतो है ना दोन एक दिवसापूर्वी आपण इराण बघितला होता याच्यामध्ये दोन महत्त्वाच्या नद्या आहेत बघा त्या नीट लक्षात ठेवायच्या एक आहे टिग्रीस ओके सो ही जी आहे ही टिग्रीस आहे आता ही ईस्ट आहे ही वेस्ट आहे ही युफरेट्स है ना युफ्रॅट्स ओके तर ह्या दोन लक्षात ठेवा दी पश्चिमेकडची ती युफ्रॅट्स आहे आणि टिग्रीस आहे असे प्रश्नही विचारले जातात कुठल्या देशाशी संबंधित आहे आणि ह्या नद्या पुढे येऊन ह्या पर्शियन गल्फला येतात ओके दुसरं महत्त्वाचं जे आहे की याला बॉर्डर करणारे देश कुठले आहेत तर इराण एक बॉर्डर करतो आहे बघा हॅ ना इकडं जे आहे ते टर्की आहे सिरिया आहे त्याच्यानंतर जॉर्डन आहे त्याच्यानंतर हे सौदी अरेबिया आहे आणि हा कुवेत आहे ओके सो so, हिच्यामधलं जे महत्त्वाचे सिटी आहे तर हे बसरा त्याच्यानंतर बगदाद हॅ ना त्याच्यानंतर हे किरकूप किरकूप पण न्यूजमध्ये होतं बघा त्याच्यानंतर मोसूल आहे तर हे शहर पण थोडे लक्षात ठेवा हा मॅप जो आहे मी टेलिग्रामला तुम्हाला शेअर करतो दहा सप्टेंबर जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवस आहे आजचा आणि दोन हजार तीनपासून इंटरनॅशनल असोसिएशन फॉर सुसाईड प्रिव्हेन्शन डब्ल्यू एच ओ वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थ यांच्या सहकार्याने हा साजरा केला जातो याची दोन हजार वीसची संकल्पना आहे वर्किंग टुगेदर टू प्रिव्हेंट सुसाईड आता सुसाईडच्या रोज इतक्या न्यूज आहेत म्हणजे आणि सुसाईड करणारे सर्व स्तरातून तुम्हाला दिसतात म्हणजे असं काही नाही की ज्याच्याकडे बेसिक नीड नाही आहे तो सुसाईड करतो अशा तुम्हाला सेलिब्रिटी केसेस पण दिसतील आणि एकंदरीतच सुसाईड जे आहे ते मेंटल हेल्थशी रिलेटेड आहे तर तुम्ही मानसिकरित्या किती खंबीळ असता कुठल्याही याच्यामध्ये सिच्युएशनमध्ये तर ते फार गरजेचं आहे आणि याच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे की तुमचं जे काही मानवी नातेसंबंध आहेत ते किती स्ट्रॉंग आहेत कसे आहेत हे पण खूप मॅटर करतं तुम्हाला ना कॅथारसिस नावाची गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे कॅथारसिस काय असतं ना की कॅथारसिस म्हणजे भावनेचा निचरा तर तुम्ही जर ग्रीक ट्रॅजेडी नाटकं वगैरे जर बघितली एखादी किंवा तुम्ही दिलच्या आता या नावाचं मूवी बघितला तर तिच्यामध्ये आहे बघा ते ऑपरांन दा ते सगळं नाटक जे आहे तर तिच्यात शेवटी लोकं रडतात हा ना ते बघताना हे का जे इतकी ट्रॅजेडी तुम्हाला दाखवली जाते की तुमच्या आत जे साचलं आहे ते सगळं बाहेर येतं त्याला कॅथारसिस म्हणतात किंवा एखादा इमोशनल सीन तुम्ही नाटक पिक्चर बघत असताना पण तुम्हाला असं भरून येतं पण ते काय असतं ना आपल्याकडे ते तेवढ्यापुरतं असतं एक दोन पाच मिनटाचा सीन पण इथं तुम्हाला एवढी ट्रॅजेडी ग्रीक याच्यामध्ये नाटकांमध्ये थिएटरमध्ये दाखवली जाते की ते पार तुम्ही रडता म्हणजे लोक रडायला लागतात आणि त्यांच्या आज ज्या भावना आहेत त्या बाहेर येतात एकतर भावनेचा निसरा होणं फार गरजेचं आहे आणि ती गोष्ट म्हणजे लोक एवढा सोशल मीडियाचा वापर का करतात ना सोशल मीडिया जो आहे तिच्यावर मोठ्या प्रमाणावर काही लोक निबंध लिहितात बघा आयुष्याबद्दलचे त्यांचे हे ते का तर कम्युनिकेशन शून्य झालेलं आहे सो मिनिंगफुल कम्युनिकेशन ही काळाची गरज आहे दहा सप्टेंबर जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवस लक्षात ठेवा भारताच्या बाबतीत आणि यूथ आणि ते सगळा बराच इशू आहे इंडो पॅसिफिक त्रिपक्षीय चर्चा याच्यामध्ये भारत ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्स आहे बघा तर यांच्यामध्ये पहिली इंडो पॅसिफिक त्रिपक्षीय चर्चा झाली पहिल्यांदाच हे एकत्र आले आहेत विषय होता आर्थिक भौगोलिक आव्हानं आणि सहकार्य कुठं तर इंडो पॅसिफिक रिजनमध्ये म्हणजे कोविड नाईन्टीनच्या काळात इंडो पॅसिफिक क्षेत्रामधले जे काही आव्हानं सहकार्य आहे त्याच्यावर चर्चा टायफून मसाक ओके मायसाक तर हे उत्तर कोरियामध्ये आलेलं आहे तर तेवढं एक लक्षात ठेवा टायफून मायसॅक ओके उत्तर कोरिया त्याच्यानंतर ब्लॉक चेन आता ब्लॉक चेनच्या बाबतीत काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवा आता ब्लॉक चेन वोटिंग याच्यावर इलेक्ट्रलल इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे भारतात इलेक्शन कमिशन विचार करत आहे त्यांनी तसं तमिळनाडूमधल्या एका ई गव्हर्नन्स कंपनीबरोबर चर्चा केलेली आहे तर त्या अनुषंगाने हे आर्टिकल आहे आता ब्लॉक चेन हे काय असतं ना ही नोड सिस्टीम असते बघा नोड टू नोड आणि ॲक्च्युली याच्यामध्ये नोट्स असतात सो so, जेणेकरून तिसरी व्यक्ती याला इंटरप्रिट करणं किंवा तिसऱ्या व्यक्तीपासून सुरक्षित असतं आहे असं म्हटलं जातं त्याचेही आपण हे बघूयात की रशियाच्या इलेक्शनमध्ये काय झालं होतं आता ब्लॉक चेन मोठ्या प्रमाणावर कशासाठी वापरलं जातं तर क्रिप्टोकरन्सी बिटकॉईन आहे किंवा दुसरी जे तुम्ही जर बघितली तर इथिरियम ओके तर इथिरियमचा पण उल्लेख याच्यात आहेत ह्या काय आहेत क्रिप्टो करन्सी आभासी चलनं येते याच्यामध्ये ब्लॉकचेनचा वापर होतो पण ब्लॉकचेन आभासी चलनाच्या पलीकडेही वापरलं जाऊ शकतं जसं स्मार्ट कॉन्टॅक्ट आहेत त्याच्यानंतर सप्लाय चेन नेटवर्क आहे म्हणजे फक्त क्रिप्टोकरन्सी नाही तर ब्लॉकचेन दुसरीकडेही वापरलं जाऊ शकतं आता याच्यासाठी चा चाचपणी आपलं इलेक्शन कमिशन करत आहे परंतु म्हणजे आता याच्यामध्ये वन नेशन वन वोटर आय डी अशा पद्धतीचं जे काही आहे आपलं की वन नेशन वन वोटर आय डी आता याच्यात मुद्दा एवढाच आहे की हे सगळं करत असताना की ब्लॉक चेन आणि त्या सगळ्या गोष्टी रशियामध्ये जे झालं होतं की आता ऑनलाईन इलेक्शन्स त्यांनी घेतले होते तर रशियाच्या केसमध्ये गोष्ट अशी झाली होती की ज्यावेळेस हे सगळं चालू होतं त्यावेळेस रशियाच्या मीडियाने बातमी दिली होती की हे ऑनलाईन तुम्ही ब्लॉक चेन वापरा काही वापरा तर हे डिकोड केलं जाऊ शकतं ओके तर तो एक मुद्दा होता मग आता हे किती सेफ आहे आणि कसं वर्क होणार याच्यासाठीचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्या सगळ्या गोष्टी तर त्याच्यावरचा उहापोह याच्यामध्ये आहे तुम्ही ब्लॉक चेन तेवढं लक्षात ठेवा नोट टू नोट सिस्टीम याच्यामध्ये असते नोट्स वापरले जातात हा ना क्रिप्टोकरन्सीसाठी आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू नी मोर दॅन इन अफ आहे एवढं हा ना श्रीलंकेने चहा पाठवली हो होती लेबननमध्ये कुणासाठी की जी लोकं अफेक्ट झालेली आहे तिथे जो स्फोट झाला परंतु ती चहा जी आहे ती कुणाला दिली गेली तर ती तिथल्या म्हणजे जे सैन्य होतं तर त्याच्या फॅमिली ऑफ सोल्जर्सला त्या वाटल्या गेल्या चहा आता श्रीलंकेने जी चहा पाठवली होती ज्याला सिलॉन टी असं म्हटलं होतं तर सिलॉन टी जवळपास एक हजार सहाशे पंच्याहत्तर के जी सिलॉन टी दोज हू अफेक्टेड बाय बेरत ब्लास्ट दिलं कुणाला तर सोल्जर्सला तर त्याच्यावरून हॅशटॅग आहे है बघा टी थीप ओके तर तेवढा एक लक्षात ठेवा टीचा इशू जो आहे तो श्रीलंका लेबनन है ना तर टी थीप म्हणजे चहा चोर वगैरे कारण सैन्यासाठी नव्हतं जी लोकं अफेक्ट झाली होती त्यांच्यासाठी होतं असा सगळा तो मुद्दा आहे ओके कालचे प्रश्न बघा शेतकरी चळवळी अवध किसान सभा त्याच्यानंतर जे आहे तर अवध किसान सभा जी होती त्याच्याशी रिलेटेड जवाहरलाल नेहरू आहे इका चळवळ जी आहे मदारी पारसी ऑल इंडिया किसान सभा जी आहे तर ती स्वामी सहजानंद आणि उत्तर प्रदेश किसान सभा मदन मोहन मालवी हां काल कुणीतरी आता आपण आदिवासी चळवळी बघतोय बघा शेतकरी चळवळी झाल्या तर एम पी एस सीला महत्त्वाचं आहे का यू पी एस सीला महत्त्वाचं आहे असं विचारलं होतं बघा तर हे दोन्ही परीक्षांसाठी खूप महत्त्वाचं आहे याच्यावर प्रश्न रेग्युलर येतात हां जुने पेपर बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल हायपरसोनिक क्रूज वाहन विकसित करणारा भारत चौथा देश आहे बरोबर आधी रशिया चीन आणि अमेरिका हायपरसोनिक क्रूज वाहन करणारा पहिला देश फ्रान्स आहे नाही हा तिच्यात नाहीच आहे ओके सो अयोग्य छाऊ नृत्याबद्दल बिनचूक विधान ओळखा हा ना तर झारखंड राजस्थान राजस्थान नाही आहे याच्यामध्ये हे चुकीचं आहे मार्शल आर्टशी संबंधित आहे संकल्पना रामायण महाभारतातल्या असतात मोबाईल सेवा नसलेली सर्वाधिक गावं ओरिसा आहे बघा आचार्य अत्रेंचं आत्मचरित्र करेचं पाणी आजचे प्रश्न घ्या व्हॉट आर व्हॉट आर द रिझन्स बिहाइंड स्ट्रेस अमॉंग पीपल इन इंडियन सोसायटी सजेस्ट सम मेजर टू कर बीट ओके लोकांमध्ये स्ट्रेस असण्याची कारणं आणि तेच मानवी जीवन मानवी मानसिक आरोग्य चारशे शब्द एम पी एस सी फाईव्ह जी तंत्रज्ञानात भारतासह खालीलपैकी कोणते देश सहकार्य करार करणार आहेत अमेरिका फ्रान्स अमेरिका इस्रायल फ्रान्स जर्मनी रशिया फ्रान्स मंगोलियन कांजूरबाबत विविध बिनचूक विधान निवडा गौतम बुद्धांची शिकवण असलेले ग्रंथ आहेत भारत भारत नॅशनल मिशन फॉर मॅन्युस्क्रिप्ट अंतर्गत प्रकाशित करणार आहेत फक्त फक्त ब धोनी यापैकी नाही के व्ही कामत समिती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे संरक्षण शैक्षणिक विज्ञान तंत्रज्ञान किंवा अर्थशास्त्र तरुण व वयस्क साक्षरता स्ट्रॅटेजी दोन हजार वीस पंचवीस या धोरणाची आखणी कुणी केली आहे युनेस्को संयुक्त राष्ट्र आमसभा डब्ल्यू एच ओ शिक्षण मंत्रालय भारत सरकार गोबीचं वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशात पसरलं आहे नेपाळ भारत नेपाळ चीन मंगोलिया केनिया युगांडा इस्रायल पॅलेस्टाईन याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे स्पॉटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो